आज आपल्याकडे आदितीताई आल्या आहेत. त्या आत्ता MD करत आहेत रेडिओलॉजी या विषयावर, आणि त्या आपल्याशी स्वच्छता या विषयावर बोलायला आल्या आहेत. तर आपण रोज पाहतो की अस्वच्छतेमुळे खूप रोग वगैरे पसरत आहेत. तर आत्ता या म्हणजे या वयात काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? मला असं वाटतं की स्वच्छता बेसिकली ही 2-3 प्रकारची असू शकते. एक म्हणजे तुमचं पर्सनल हायजीन, म्हणजे स्वतःची स्वच्छता. दुसरी म्हणजे तुमच्या घरातली स्वच्छता आणि घरच्यांची स्वच्छता. आणि तिसरी म्हणजे येते की एकूणात सामाजिक याच्यामध्ये सगळ्याच लोकांची, म्हणजे रस्त्यांची असेल, एकूणच सगळ्या समाजाची स्वच्छता, असं आपण 3 ह्याच्यामध्ये डिवाईड करू शकू. तर पहिल्यांदा बोलायचं झालं तर पर्सनल हायजीन, ते सुद्धा आपण डिवाईड करू शकतो एकतर इंटरनल नाहीतर एक्सटर्नल. इंटरनल याच्यात म्हणजे साधं बघायला गेलं की रोज सकाळी उठल्यावर तोंडाला वास न येणे, पोट व्यवस्थित स्वच्छ होणे आणि आपल्याला फ्रेश वाटणे, हे सुद्धा तुम्ही निरोगी आहात या गोष्टीचं लक्षण आहे. जर तुमच्यामध्ये रोगराई असेल तर हे सगळं अपसेट होणार आहे. तोंडात जंतू असतील तर सकाळी उठल्यावर तोंडाला घाण वास येणार, याचा अर्थ रात्री नीट ब्रश केलेला नाही आहे असं इनडायरेक्टली होऊ शकतो. सो ती झाली तुमची इंटरनल स्वच्छता. दुसरं म्हणजे एक्सटर्नल, की बाहेरून बाबा जेवणाच्या आधी हात धुणे किंवा जेवण झाल्यानंतर व्यवस्थित तोंड स्वच्छ धुणे, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुणे, बाहेरून आपण घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे. मग नुसतेच पाण्याने धुण्यापेक्षा आपण जर एखाद्या डिसइन्फेक्टंटनी सतत हातपाय वगैरे धुत राहिलो तर आपण दिवसभर त्या इन्फेक्शनपासून दूर राहू शकू. किंवा कुठल्याही घाण असलेल्या वस्तूला आपला जर हात लागला तर इतर तो हात दुसरीकडे लावण्याच्या आधी आपण आपल्या हातापायांची स्वच्छता राखणे हे अतिशय गरजेचं आहे, नाहीतर त्याच्यापासून शेवटी रोगराई पसरणार आहे. जसं टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू हे सगळे रोग आहेत, ते जरी डासांमुळे येत असले किंवा टायफॉइड हा रोग असा आहे की जो पाणी जर अस्वच्छ असेल, फूड अस्वच्छ असेल तर त्याच्यातून येऊ शकतो. आता पाणीसुद्धा खराब करणारे आपणच असतो, त्यामुळे मुळात ते शिक्षण झालं पाहिजे की ते आपण आधी स्वच्छ करायला पाहिजे. डास येतात पाण्यावर, त्याच्यामुळे रोग पसरतात, तर ह्याचा अर्थ डासांना मारण्यापेक्षा आपण पाण्याची स्वच्छता राखावी, आजूबाजूला स्वच्छता राखावी, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. मग घर आपण अतिशय टापटीप, सुंदर, स्वच्छ असं ठेवणं आवश्यक आहे. घराची रोजच्या रोज घर साफ करणं, धुणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तुमचं टॉयलेट हे अतिशय डिसइन्फेक्शन ते करण्यासाठी डिसइन्फेक्टनी त्याला क्लीन करणं खूप आवश्यक आहे. रोज घराच्या बाहेर गेल्यावर आपलं घर स्वच्छ असतं बऱ्याचदा, आपण स्वच्छ राहतो आणि सगळा कचरा आपण घराच्या बाहेर जाऊन फेकतो. तर म्हणजे आपण मात्र स्वच्छ राहायचं पण रस्ता खराब करून टाकायचा हे सुद्धा चुकीचं आहे. आपण रस्त्यावर काही खाल्लं तर फेकून देतो, उरलेलं पाकिट फेकून दिलं, ह्या गोष्टींनी रोगराई वाढते, अस्वच्छता वाढते आणि एकूणातच भारतीय समाजात हे जास्त बघितलं जातं. बाहेर आता मी बऱ्याच परदेशांमध्ये फिरलेली आहे, त्यांच्यात आणि आपल्यामध्ये म्हणजे हा फरक जाणवतो की त्यांचा स्वच्छता हा स्वभाव आहे किंवा ॲटिट्यूड आहे असं आपण म्हणू शकतो. बऱ्याच आपला हा स्वच्छता हा स्वभाव नाही आहे आणि स्वभावाची घडण ही शाळेतूनच होते. म्हणजे आपण शालेयवयीन मुलांना जर शिकवायला गेलो स्वच्छतेचा इम्पॉर्टन्स, म्हणजे आईबाबांनी शिकवणं तेवढाच रोल शिक्षकांचा आणि शाळेचा सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे 3-4 वर्ष झाली की मुली शाळेत जायला सुरुवात होते तेव्हापासूनच ती स्वभाव घडण त्यांची व्हायला पाहिजे. रादर महिन्यातून एकदा तरी निदान क्लिनलीनेसच्या इम्पॉर्टन्सवर आणि तुम्ही क्लीन कसे राहू शकता या गोष्टीवर लेक्चर होणं आणि प्रत्यक्षात ते होत आहे का नाही हे बघणं ही सुद्धा शिक्षकांची जबाबदारी असं मला वाटतं. मुलींच्या हायजीनसाठी किंवा मुलींच्या निरोगी राहण्यासाठी काय काय करता येईल आणि जर अस्वच्छ राहिलं तर त्याचे साईड इफेक्ट काय होते? मला असं वाटतं की मुली वयात आल्यानंतर, म्हणजे साधारणपणे 12-13 वर्षांनंतर आणि पुढे मग आयुष्यभर, म्हणजे जेव्हा मुलींना पिरियड्स येतात त्यानंतर स्पेसिफिकली मुलींनी त्यांची स्वतःची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये
तुम्ही आता गावांमध्ये, शहरांमध्ये तर हा बदल झालेला आहे, पण गावांमध्ये अजूनही सॅनिटरी पॅड्स वापरली जात नाहीत. कापड यूज केलं जातं, कापड यूज केल्यानंतर ते त्याच्यातला ओलावा जर होतो त्यांनी इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस हे खूप असतात. त्याच्यापेक्षा सॅनिटरी पॅड्स वापरणं हे मुलींसाठी अतिशय निरोगी राहण्यासाठी त्यांनी हे करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की पिरियडच्या काळामध्ये त्या जागेची स्वच्छता राखणं, व्यवस्थित स्वच्छ साबणाच्या पाण्याने ती धुणं न घाबरता हे अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना अजूनही आपल्या समाजामध्ये या विषयावर आईसुद्धा मुलीशी बोलायला लवकर जात नाहीत, किंवा शाळांमध्ये शिक्षक ह्या विषयांवर लगेच बोलायला जात नाही. तर हा कुठेतरी जो संकोच आहे तो कमी झाला पाहिजे, कारण हे सुद्धा आपल्या आयुष्यातलं इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. कारण आपण ही स्वच्छता ठेवली नाही आणि त्यामुळे इन्फेक्शन्स वगैरे झाली मुलींना, तर त्याचे पुढच्या आयुष्यात त्यांना खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात, इतके की त्यांना गर्भधारायला सुद्धा याच्यात प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जसं खूप सारी जेनायटल ट्रॅक्ट इन्फेक्शन्स असं आम्ही ज्यांना डॉक्टरच्या लँग्वेजमध्ये म्हणतो, तर ते होण्याचे चान्सेस मुलींना खूप असतात. तर ती हेल्थ त्यांनी सांभाळणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. गावागावांमध्ये याचा अवेअरनेस जर पोचवायचा असेल तर तो कशा थ्रू पोचवता येईल? कारण अजूनही काही गावांमध्ये अस्वच्छतेमुळे खूप मृत्यू होत आहे. खरं तर फक्त गावांमध्ये ह्या गोष्टीचा अवेअरनेस नाही असं मला वाटत नाही. इवन शहरातल्या लोकांना या गोष्टीचा अवेअरनेस खूप कमी आहे. आपण शहरांमध्ये पुणे मुंबई सारख्या शहरात सुद्धा बघतो की एवढ्या झोपडपट्ट्या आहेत, इतका इतकी अस्वच्छता सगळीकडे भरलेली आहे. त्यामुळे शहरात आणि गावामध्ये दोन्हीकडे या गोष्टींचा अवेअरनेस पसरवणं हे करायलाच हवं. त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर मुख्यतः फोकस हा शालेयवयीन मुलांवर असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण मी जसं मगाशी म्हणलं की मुलांचा स्वभाव, माणसाचा स्वभाव हा शाळेतच खरं तर घडतो. एकदा का माणूस मोठा झाला की त्याला कुठल्या सवयी लावणं आणि त्याला बदलणं हे खूप अवघड आहे. त्याच्यामुळे शाळेतल्या मुलांसाठी आपण वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स करणं किंवा ॲनिमेटेड मूवीज वगैरे बनवणं, वर्गांमध्ये स्वच्छतेच्या इम्पॉर्टन्सच्या संदर्भात चित्र लावणं हे आपण करू शकतो. दर महिन्याला शिक्षकांनी एखादं ह्याचं लेक्चर घेणं किंवा बाहेरच्या इव्हन डॉक्टर्सला बोलून वर्गांमध्ये शाळेमध्ये हेल्थ चेकअप होणं हे सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे असं मला वाटतं. गावागावांमध्ये खूप सारी मोठी मोठी हॉस्पिटल्स ची सोय नसते, पण आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर आपण म्हणजे शहरातल्या डॉक्टर्सनी गावांमध्ये जाऊन तिथल्या लहान मुलांमध्ये हेल्थ रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. अशा छोट्या छोट्या फिल्म्सनी ज्या स्वरूप म्हणजे जे बघून, म्हणजे लहान मुलांना असं असतं की नुसतं आपण समजावून सांगितलं तर कदाचित ते ऐकणार नाही, पण आपण ज्याला म्हणतो एक व्हिज्युअल इम्प्रेशन देणं की फिल्म्स थ्रू किंवा ॲड्स थ्रू अशा गोष्टींनी जर आपण केलं तर त्यांना ते स्वभाव होण्यासाठी त्यांना जास्त हेल्प करेल. स्वच्छतेचा अवेअरनेस पोहोचवण्यासाठी समाजात काय वेगवेगळ्या सुधारणा करता येतील? खरं म्हणजे तीन चार मुद्दे आहेत जे आपण राबवू शकतो. एक म्हणजे जागोजागी पब्लिक टॉयलेट्स बनवणं. जसं आपल्याकडे काही ठिकाणी सुलभ शौचालय मिळतात जिथे आपण पैसे भरून चक्क ते स्वच्छता करतात आणि आपण ते यूज करू शकतो, पण त्याचं प्रमाण अजून आपण वाढवायला पाहिजे. पब्लिक टॉयलेटचा हा एक मुद्दा झाला. दुसरा म्हणजे की कचरा पेट्या, मोठ्या मोठ्या कचरा पेट्या या जागोजागी असायला पाहिजे. आज भारतामध्ये एवढं पॉप्युलेशन आहे, इतके लोक आजूबाजूला राहतात, पण त्यांच्या ते जिथे कचरा टाकायला जातात हार्डली एक कचरा पेटी आपल्याला सापडते एका एरियामध्ये. तर त्याचं जर आपण संख्या वाढवली तर रस्त्यावर कचरा पडण्याचं प्रमाण हे कदाचित कमी होऊ शकतं असं मला वाटतं. दुसरं म्हणजे कचऱ्याची डिव्हिजन करणं. ऑलरेडी शहरांमध्ये हे राबवलं जातं की ओला कचरा आणि सुका कचरा आपण वेगळा करतो, पण अजूनही गावांमध्ये हे वेगवेगळं केलं जात नाही, जे करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. गावांमध्ये अजून प्रॉब्लेम येतो की नदीमध्ये सगळा कचरा फेकून देणे, नदीमध्ये आंघोळी करणे, नदीमध्ये भांडी धुणे किंवा
ह्या गोष्टींमुळे ते पाणी खराब होतं आणि तेच पाणी ते लोक पितात, त्याच्यामुळे रोगराई खूप वाढते. त्यामुळे त्या गोष्टींचा अवेअरनेस त्यांना त्यांच्यामध्ये क्रिएट करणं ही सुद्धा खूप गरजेचं आहे असं मला. आज डॉक्टर आदितीताई आपल्याशी बोलायला आल्या आणि त्यांनी स्वच्छता कशी राखायची हे आपल्याला एकदम छान समजावून सांगितलं, वेगवेगळ्या उदाहरणातून समजावून सांगितलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.